क्लोजी पाहिजे. यांचं 21 जानेवारीला अल्पशा आजाराने दुःखद निधन झालं. त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आपण सर्व या ठिकाणी एकत्रित झालो. स्वर्गवासी बाबूराजी राजे यांच्या जीवन कार्यावर अधिक प्रकाश टाकण्यासाठी मी या ठिकाणी आमंत्रित करतो डॉक्टर प्रदीप पारख सर यांना. दिव्यत्वाची जेत प्रचिती तेथे कर्माचे जुळती. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक त्र्यंबकराव उद्धवराव देशमुख उपाख्य बाबूराव राजे यांचं निधन झालं. आणि आपल्या प्रथेप्रमाणे आपण आपल्यापैकी कोणी जे गेलं किंवा आपल्या परिवारात कोणी गेलं तर त्याला श्रद्धांजली अर्पण करतो. 2 मिनिटं मौन धारण करतो आणि त्यांच्या आत्म्याला शांती लाभो अशी ईश्वर चरणी प्रार्थना करतो आणि थांबतो. बाबूरावजी राजे आपले संचालक आहेत म्हणून आपण त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो. परंतु कुठलाही जेव्हा एखादा व्यक्ती चरैवेती चरैवेती या मंत्राप्रमाणे आयुष्यभर समाजासाठी चालत राहतो त्याचं चरित्र आपण 2 मिनिटं मौनाबरोबर 2 मिनिटं चिंतन केलं पाहिजे म्हणून मी तुमच्या वतीने मी उभा आहे. चिखली नगरातल्या मुलांना जे लहानपणापासून त्यांना पाहतात त्यांना माहिती आहे की अशा चरित्र आपण का त्याचं स्मरण करावं, आपण का श्रद्धांजली अर्पण करावी किंवा याच्यामधून आपल्याला येणाऱ्या भविष्याच्या प्रगतीची बीज ही अशा व्यक्तिमत्वामध्ये दडलेली असतात म्हणून आपण चरित्र ग्रंथ वाचत असतो, चरित्रावर प्रकाश टाकत असतो, त्याचं चिंतन करत असतो. असंच एक चरित्र